गुड आफ्टरनून स्टुडंट स्टँडर्ड सेवन सब्जेक्ट सायन्स लेसन नंबर फोर न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम या लेसनमधले एक्सरसाइज पाहत होतो आपण त्यामधले पहिले तीन क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेले आहेत क्वेश्चन नंबर फोर टू सिक्स आज पाहणार आहोत आपण क्वेश्चन नंबर फोर आहे गिव अ रिझन कारण द्यायचं आहे फर्स्ट आहे इन्सेक्टिव्हरस प्लांट आर अट्रॅक्टिवली कलर का असतात इन्सेक्टिव्होरस प्लांटचे जे कलर आहे तो अट्रॅक्टिव्ह का असतो टू अट्रॅक्ट इन्सेक्ट टुवर्ड्स द प्लांट काय का असतात तर ते जे प्लांट आहे ते इन्सेक्टला किड्यांना काय करावं अट्रॅक्ट करावं यासाठी ते प्लांट कसे असतात अट्रॅक्टिव्ह असतात बटरफ्लायज हॅव अ लाँग ट्यूब लाईक अ प्रो काय बटरफ्लायज हॅव अ लाँग ट्यूब लाईक लाँग ट्यूब म्हणजे मोठं असं टू सक पोलन अँड नेक्टर फ्रॉम फ्लॉवर्स बटरफ्लायज हॅव अ लाँग ट्यूब लाईक अ प्रोबायोसिस फुलामधलं जे नेक्टर आहे आणि जे पोलन ग्रेन असतात ते घेण्यासाठी बटरफ्लायचे जे ल प्रोबायोसिस आहे ते कसं असतं लाँग असतं क्वेश्चन नंबर फायू प्रिपेअर अँड कम्प्लीट द फ्लोचार्ट अकॉर्डिंग टू टाईप ऑफ न्यूट्रिशन पेज नंबर थर्टी थ्रीवर हा क्वेश्चन आहे मी डायरेक्ट अँसर दिला आहे बघा त्यांनी न्यूट्रिशनचा फ्लोचार्ट कम्प्लीट करायला लावलेला आहे आपलं बघा फर्स्ट आहे न्यूट्रिशन त्याचा फर्स्ट पॉईंट आहे प्लांट सेकंड टाईप आहे ॲनिमल प्लांट्समध्ये पुन्हा तीन टाईप पडतात एक आहे ॲट्रोट्रॉपिक बी आहे आणि सी आहे हेट्रो टाईपचे पुन्हा दोन टाईप पडतात फर्स्ट आहे इन्सेक्टिव्होरस अँड सॅफ्रोफायटिक तस सेम ॲनिमलचे फर्स्ट पॉईंट आहे हॅलोझोईक बी आहे सॅप्रोझोईक थर्ड आहे पॅरासायटिक आणि या पॅरासायटिकचे पुन्हा दोन पॉईंट पडतात एक आहे एक्टोपॅरासायटिक अँड सेकंड आहे एंडो पॅरासायटिक तुम्ही हे अॅन्सर लिहिताना फ्लोचार्टमध्ये लिहिणार आहे मी फ्लोचार्टमध्ये लिहिलेला नाही पण तुम्ही तो पुस्तकाचं पेज नंबर तेहतीसवरती हा क्वेश्चन आहे तिथला क्वेश्चन लिहून घेणार आहात आणि मग उत्तर सॉल्व करणार आहात क्वेश्चन नंबर सिक्स आहे थी कॅन ना ॲन्सर ठीक करायचे आणि त्याचा ॲन्सर द्यायचे वी प्रिपेअर अ व्हरायटी ऑफ फूड स्टाफ अँड डिशेस डिशेस ॲट आर ॲट आर वी देन दे अॅटोट्रॉफिक फूड स्टाफचे जे काही व्हरायटी आहेत अँड डिशेस ॲट आर वी दे ॲटो ट्रॉफिक ऑर्गॅनिझम बघा इथं ॲटोट्रॉफिक लिहिचा आहे वेगळा शब्द झाला आहे ॲटोट्रॉफिक हवं आहे तिथं वी आर नॉट ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम वी आर हेट्रो हेट्रोट्रॉप्स बिकॉज फॉर फूड वी आर डिपेंडेंट ऑन प्लांट्स अँड ॲनिमल काय विचारलं आहे त्यांनी की आपल्या अन्नाचे वेगवेगळे घटक आहेत आणि डिशेस ॲट आर द ॲट आर वी देन ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम आणि जर ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझमला जर फूड द्यायचं असेल तर ते आपण कसं देऊ वी आर नॉट ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम वी आर हेट्रोट्रॉप्स बिकॉज फॉर फूड्स वी आर डिपेंडंट ऑन अ प्लांट्स अँड ॲनिमल ते जे झाड होतं ते प्लांट्स आणि ॲनिमल या दोन्ही गोष्टीवर काय होतं अवलंबून होतं आहे हे वीच आर Greater in number atrotrophs and or heterotrophs. Why? And nature the number of atrotrophs is the more than heterotrophs. Heterotrophs peksha. Heterotroph peksha atrotrophs che Number a nature heta of, Nature of the number of atrotrophs is more than heterotrophs. The number of grasses and plants must be more in order to satisfy the demand of a herbaceous. Herbaceous plants the demand. Hai. If the quality of autotrophs decrease then the food requirement of herbivorous won't be statistical eventually herbaceous dies. म्हणजे काय त्यांनी प्रश्न असा केला आहे विच ऑर्गॅनिझम आर ग्रेटर इन नंबर ऑफ ॲट्रोड्रॉप्स आणि हेट्रोड्रॉप्स ॲट्रोड्रॉप्स आणि हेट्रोड्रॉप्सपेक्षा कोणता असा ऑर्गॅनिझम आहे जो की अजूनही मोठा आहे इन नेचर द नंबर ऑफ ॲट्रोड्रॉप्स इज अ मोवर दॅन हेट्रोड्रॉप्स द नंबर ऑफ ग्रासेस अँड प्लांट्स मस्ट बी मोवर इन ऑर्डर In order to satisfy the diamond of decrease of a decrease, then the food requirements of a herbaceous won't be statistical eventually herbaceous. Question number C the number of heterotrophs found in a desert region is smaller. However, they are found in a greater number in the sea. वाइ सो? हेट्रोड्रॉप्स अँड फाउंड इन अ डेझार्ट रिजन वाळवंटी प्रदेशामध्ये हेट्रोड्रॉप्स होते इज अ स्मॉलर कसे स्मॉल आहेत खूप हावेवर दे आर फाउंड इन अ ग्रेटर नंबर्स. इन द सी जास्त दिवस आहेत अजून सी पर्यंत जायला वाय इज दि in desert due to extreme climatic conditions the number of atoms drops is the small thus the number of dependent heterotrophs or heterotrophs to the heterotrophs is a small while an other had aquatic region has a no number space no number species of plant and animals both लार्ज अँड अ स्मॉल द देअर इज अ मोलर दर इज अ मोवर नंबर ऑफ अ डिपेंडेंट झू प्लँकेट द नंबर ऑफ हेट्रोट्रॉप्स फाऊंड इन अ डेझार डेझार म्हणजे वाळवंटी प्रदेशामध्ये हेट्रोट्रॉप्सच्या प्लांटचं प्रमाण कसं आहे इन अ स्मॉलर हाव एवर दे आर अ फूड इन अ ग्रेटर नंबर इन द सी सीपेक्षासुद्धा सुद्धा जास्त नंबर्स हे का घेतात त्यानंतर क्वेश्चन नंबर डी आहे वॉट डॅमेज और हार्म टू एक्टोपॅरासायटिक अँड इंडो एंडोपॅरासायटिक ॲनिमल कॉज बोथ एक्टोपॅरासायटिक अँड एंडोपॅरासायटिक ॲनिमल कॉज डॅमेज टू डॅमेज टू हेल्थ ऑफ हॉस्ट पॅरासाइट कॉजेस मलेरिया डेंगू अँड इलिफेन्थेसिस एन्डोपॅरासाईट्स लाईक अ राऊंड अँड राम राउंड वर आर ऑब्झर्व होस्ट न्यूट्रियंट अँड कॉजेस नल न्यूट्रिशन टू द होस्ट म्हणजे कुपोषण वगैरे त्यानंतर लास्ट आहे वाय इज अ प्लांट फूड नॉट प्रोड्युस्ड इन अँड अदर पार्ट ऑफ द प्लांट एक्सेप्ट द ग्रीन वन का प्लांट फूड नॉट प्रोड्युस्ड इन एनी अदर प्लांट का झाड दुसऱ्या झाडावर अवलंबून असतं प्लांट एक्सेप्ट द ग्रीन वन्स ते ग्रीन का आहे इन द ग्रीन पार्ट ऑफ अ प्लांट क्लोरोफिल इज अ प्रेझेंट फॉर फोटोसिंथेसिस क्लोरोफिल इज इसेन्शियल फॉर प्लांट्स फूड इज नॉट प्रोड्युस्ड इन एनी अदर पार्ट्स एक्सेप्ट क्लोरोफिल ग्रीन प्लांट ऑफ क्लोरोफिल आहे त्या प्रेझेंट आहे त्यामध्ये फोटोसिंथेसिस क्लोरोफिल इज अ इसेन्शियल फॉर प्लांट्स फूड इज नॉट प्रड्युस्ड ते प्रोड्यूस होत नाही इन एनी अदर पार्ट्स कुठल्याही पार्ट्सनी होत नाही अशा पद्धतीने आपण या लेसनचं एक्सरसाइज पाहिलं पुढच्या तासाला नवीन लेसन चालू करूया तोपर्यंत झालेल्या सगळ्या लेसनचे स्वाध्याय म्हणजेच एक्सरसाइज सोडवा आणि मला पाठवा थँक्यू